सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर जळगाव येथे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागात जाऊन चौकात चौकात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली व एकमेकांना पेढे भरून जल्लोष केलाय। आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन करून दाखवल्याच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केलाय। काँग्रेस भवनातही जोरदार जल्लोष महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी मुंबई येथे होताच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केलाय। काँग्रेस भवनासमोर या तीनही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येऊन जल्लोष करण्यात आलाय। काँग्रेस भवनामध्ये साधारण संध्याकाळी 7 सुमारास जल्लोष करण्यात आला होता। यावेळी विजयाच्या घोषणाही करण्यात आल्या आहे। काँग्रेसचे राजेश कोतवाल, श्याम तायडे, शिवसेना माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, माजी नगरसेवक चेतन शिरसाटे, शफी बागवान, दीपक सोनवणे, राहुल नेटलेकर, खुपचंद साहित्या, मनोज सोनवणे, प्रदीप सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, जितेंद्र गवळी, सोहम विस्पुते, जाकीर बागवान, केतन प्रभुदेसाई, विजय राठोड, उद्धव वाणी, सकीना तडवी, नदीम तडवी, अमजद पठाण, बाब देशमुख, सांडू पठाण आदी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्राईम एफआयआर साठी फरीद खान, जळगाव। आघाडी युतीच्या विकासाला एक नवी दिशा देणार आहे, कारण आमचे उद्धव साहेबांनी सांगितलं होतं ज्या दिवशी मी सत्तेत येईल त्या दिवशी शेतकऱ्याचा सात बारा कोरा करेल, आणि त्यांनी शपथ घ्यायच्या पहिले सांगितलं की मी या राज्यातल्या शेतकऱ्याचा सात कोरा करेल, जसं बोलेल तसं करेल, त्याप्रमाणे उद्धव साहेबांनी दिलेला शब्द या महाराष्ट्रात खरा करून दाखवलेला आहे। आणि आम्हाला आत्मविश्वास आहे शिवसेना प्रमुखांनी ज्याप्रमाणे उद्धव साहेबांना शिकवलेलं आहे त्याचप्रमाणे उद्धव साहेब शेतकऱ्याचा कोरा उतारा करतील। या व्यापाऱ्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, तरुणांना नोकरीसाठी जे जे करावं लागेल ते उद्धव साहेब असतील, शरद पवार साहेब असतील किंवा सोनिया गांधी असतील, हे सगळं मिळून करतील। आणि ज्यांना सत्तेचा माज आला होता, ज्यांना असं वाटतं की हे सरकार 5 टिकणार नाही, त्यांना दाखवून देईल की शिवसेना काय करू शकते, कारण या महाराष्ट्रात शिवसेनेनेच त्यांना पाय रोवायला संधी दिली होती। पण पाय रिल्यावर यांनी आतापर्यंत अख्ख्या हिंदुस्थानात ज्यांच्या ज्यांच्याशी युती केली त्यांच्या पाठीत खंजीर खुपसले, म्हणून आज शिवसेना एकच सांगेल की शेवटी सत्याचा विजय झालेला आहे। आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं जे सरकार आहे हे 5 टिकेलच, त्याचं एकमेव कारण की तिघही पक्षाचे जे लोक आहेत किंवा तिघही पक्षाचा जो अजेंडा आहे तो एकच आहे की शेतकरी, मिडल क्लास आणि सामान्य जनतेसाठीचा आतापर्यंत लढत आलेला आपला पक्ष आहे। आणि हा जनतेचा विकास आहे, हा महाविकास आघाडीचा विकास आहेच, त्यासोबत जनतेचाही विकास आहे असं मी सांगेन। आणि खूप चांगल्या पद्धतीनं आमचं सरकार लवकरात लवकर चांगले कामं करेल। आम्ही सगळं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहे, शहरामध्ये एकत्र आहे आणि एकत्रितपणे काम एवढं ग्वाही देतो। या निमित्ताने भाजपचं जे डोंगरीपणाचं रूप आहे ते बाहेर जनतेसमोर आलेलं आहे। आणि आम्हाला काँग्रेसवाल्यांना काय सध्या महाविकास आघाडीला विश्वास आहे की येणाऱ्या 15 भाजपची सत्ता येणार नाही, कारण त्यांचं पूर्ण रूप बघितलेलं आहे। राज्यपालांनी ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जो आज जनतेला जो विश्वास होता राज्यपालाबद्दल त्याचा त्यांनी सहज नायलाज करून टाकलेला असल्यामुळे आम्ही हे राज्यपालसुद्धा ते आठवत आहे, जेणेकरून त्यांचं बुवा आम्ही असं काहीच केलं नाही, हे सगळी चुकी केली राज्यपालांनी केली असं दाखवून ते याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात।